टायमित मध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतेय एक जबरदस्त खुसखुशीत अशी रेसिपी म्हणजे शंकरपाळी ही आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी ही टिकण्यासाठी एकदम उत्तम आहे म्हणून आपण प्रवासामध्येही ह्याचा वापर करू शकतो किंवा तुम्ही स्नॅक्स म्हणूनही घरामध्ये भरपूर शंकरपाळ्या मुलांसाठी मोठ्यांसाठी बनवून ठेवू शकता तर आपण रेसिपी आता स्टार्ट करूया शंकरपाळीसाठी आता आपण प्रथम पीठ मळून घेणार आहोत तुम्ही पाहते खूप खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आपण आता शंकरपाळ्या बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलंय एक वाटी साखर घेतलीय आणि पाऊन वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचंय तर एकाच साईजच्या वाट्या मी इथं वापरलेल्या आहेत यानंतर एका मोठ्या बातेल्यामध्ये एक वाटी आपण जे पाणी घेतोय ते आपण ह्यामध्ये घेणार आहोत पाणी घेतल्यानंतर आपण एक वाटी साखर यामध्ये घेतोय आणि साखरेनंतर पाऊन वाटी आपण इथे साजूक तूप ऍड करतोय तर एक वाटी मी खरं तर तूप घेणार होते पण एक वाटी तूप मी एकदा वापरून बघितलेलं आहे थोड्याशा तुपट अशा त्या शंकरपाळ्या बनतात म्हणून मी इथे तुपाचं प्रमाण थोडं कमी केलेलं आहे तर साधारण थ्री फोर्थ कप म्हणजे आपल्याला इथे तूप वापरायचंय हे सगळं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचंय इतकं हलवायचंय की त्यातली साखर विरघळली पाहिजे आपल्याला या याचा पाक नाही बनवायचाय फक्त आपल्याला साखर विरघळली पाहिजे इतपतच आपल्याला ते उकळून घ्यायचे किंवा गरम करून घ्यायचंय साखर विरघळलेली आहे यामध्ये मी एक चमचा वेलची पूड ॲड करते आणि परत एकदा आपण छानस वेलची पूड त्यामध्ये मिक्स करून घेऊया साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण गॅस बंद करतोय आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचंय या पाण्यामध्येच आपण साखरेच्या या पाण्यामध्येच आपण पीठ मळून घेणार आहोत तर हे थंड करण्यासाठी आपण एक परात घेऊया या परातीमध्ये आपण हे पाणी शिफ्ट करूया किंवा आपण काढून घेऊया पाणी अजूनही गरम आहे आपण थोडा वेळ परातीमध्ये हे पाणी असंच थंड होऊ देऊया आता प्रॉपर आपलं हे पाणी थंड झालेलं आहे यामध्ये मी अगदी पाव चमचा मीठ ऍड करते खूप जबरदस्त टेस्ट येते मिठामुळे जेव्हा तुम्ही गोड पदार्थ बनवता तेव्हा थोडासा मिठाचा वापर करायचा खूप छान टेस्ट येते इथे अर्धा किलो मी प्रथम मैदा यामध्ये ऍड करते अर्धा किलोपेक्षा जास्त मैदा आपल्याला यामध्ये लागतो पण मी तुम्हाला म्हणजे मैदा किती वापरतोय यासाठी मी प्रथम अर्धा किलो मैदा आपण ह्यामध्ये ऍड करून आपण हे पीठ मळून घेऊया शंकरपाळी बनवण्यासाठी जे पीठ आपण मळतोय ते टीप म्हणून लक्षात ठेवा घट्ट मळायचंय पातळ पीठ जर तुम्ही मळलत तर त्या शंकरपाळ्या छान फुगत नाहीत आणि छान अशा मस्त क्रिस्पी पण होत नाहीत म्हणून आपण हे जे पीठ मळणार आहोत ते व्यवस्थित घट्ट मळणार आहोत म्हणून आपण थोडा थोडा मैदा इथं ऍड करतोय आणि मग पीठ मळतोय तर हे जे पाणी आहे आपण जे गोड पाणी बनवून घेतलंय त्यामध्येच आपल्याला पुरेल इतका आपल्याला मैदा ऍड करत राहायचंय तर आता आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे पीठ आपलं मळून झालंय अर्धा किलो मैदा आपण प्रथम घातला आणि ह्याच्यातला परत अर्धा किलो मधलं फक्त एक वाटी मैदा आपला उरलेला आहे म्हणजे जवळजवळ आपण नऊशे ग्रॅम मैदा आता इथे आपण वापरलेला आहे तर नऊशे ग्रॅम मैदा म्हणजे जवळजवळ एक किलोच्या जर तुम्हाला शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर हे प्रमाण तुम्ही वापरू शकता तर तुम्ही पाहता एकदम घट्ट असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे जबरदस्त ताकद लागते हात दुखून येतात पण त्याशिवाय या शंकरपाळ्या छान अशा बनत नाहीत तर आपण मळून मळून एकसारखं करून घेऊया आपल्याला इथे लक्षात ठेवा नऊशे ग्रॅम मैदा लागलेला आहे घर प्रत्येकाच्या घरच्या वाटीच प्रमाण हे एकसारखं नसेल म्हणून मैदा कमी जास्त लागू शकतो इथे पीठ आपण घट्ट मळून घेतलेलं आहे त्यानंतर वीस मिनिटासाठी हे पीठ आपण झाकून ठेवतोय पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर एक मोठा गोळा आपण यातून काढून घेतोय बाकीचं पीठ आपण झाकून ठेवणार आहोत जसं की ते कोरडं पडू नये यानंतर या गोळ्याची आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची तर पोळी लाटताना ही आपल्याला एक टीप लक्षात ठेवायची की ही पोळी आपल्याला खूप पातळ लाटायची नाहीये कारण या ज्या शंकरपाळ्या आपण बनवतोय त्या आपल्याला खुसखुशीत बन बनवायच्यात खुसखुशीत म्हटलं की थोडीशी पोळी आपल्याला ही जाडसर ठेवायची आहे जेव्हा आपण कुरकुरीत म्हणजे एकदम कडक कडक अशा मस्त शंकरपाळ्या ज्या खारी शंकरपाळी आपण ज्याला म्हणतो त्या बनवणार असतो तेव्हा आपण पोळी एकदम पातळ लाटतो तर आताची जी शंकरपाळी आपण बनवतोय ती थोडीशी खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही पाहताय मी थोडी जाडसर पोळी लाटून घेतलीये आणि या पोळीचा आपल्याला एक चौकोन तयार करायचं म्हणून त्याच्या कडा ज्या आहेत त्या मी साईडला काढून घेतेय माझ्याकडे हा फिरकीचा चमचा आहे जर तो चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे सुरीचाही वापर करू शकता तुम्हाला थोडासा आवाज माझा कमी वाटत असेल कारण आमच्याकडे एकदमच थंडी आल्यामुळे माझा आवाज लगेचच बसला तर थोडासा आवाज कमी येत असेल तर माफी असावी यानंतर चौकोनी आकारामध्ये कापून घेतल्यावर आपण याच फिरकीच्या चमच्यानी सरळ काप करून घेतोय आणि तसेच आपण आडवे काप करणार आहोत म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांचा आकार इथे तयार होईल आपल्या या शंकरपाळ्यात चौकोनी असतात आणि हे तयार झालेले आपले काप आहेत ते आपण एका सुती कपड्याच्या खाली आपण हे झाकून ठेवायचे प्लेट वरती हे काप आपण काढून घेणार आहोत आणि त्यावर एक छानसा सुती कपडा आपण घालणार आहोत जेणेकरून हे काप आपल्याला तळेपर्यंत सुकायला थोडेसे जाडसर आहेत तयार करून घ्यायचे प्लेट वरती आपण काढून घेऊया तर घाईच्या टायमाला सरळ ओट्यावरती गोळा मोठा घ्यायचा आणि मोठ्याच्या मोठ्या पोळ्या लाटायच्या या मोठ्या पोळ्या आपण ओट्यावरतीच त्याच्या ज्या सुरीने आपल्याला सुरीने किंवा फिरकीच्या चमच्याने आपण काप करून घेणार आहोत आणि हे काप आपण मध्ये काढून घ्यायचे ओट्यावर पोळी लाटण्याने काय होतं खूप मोठ्या मोठ्या पोळ्या बनवून तुम्ही फटाफट त्या कट करून घेऊ शकता आणि पटापट आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार होतील पण पोळपाटावर आपल्याला हे सावकाशीने करत बसावं लागतं तो ओटा स्वच्छ पुसायचा आणि दनादन मस्त मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून आपण शंकरपाळ्या अशा काप करून घ्यायचे म्हणजे काम खूप सोपं होतं जास्तीत जास्त आपल्याला दोन किंवा तीन गोळ्यामध्ये हे काम आपलं संपून जातं तर तुम्ही पाहताय ओट्यावरती जमत असेल तर ओट्यावरती करा किंवा पोळपाटावर जमत असेल तर पोळपाटावरती करा तर आपण पुढे जाऊया काप झालेले आहेत तयार करून आपले कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल तापवून घ्यायचंय तेल तापल्यानंतर आपण जेव्हा शंकरपाळ्या त्यामध्ये सोडतो ते तेव्हा मंदाचे ते वरती आपला गॅस असायला हवा म्हणजे आपल्या अंगावरती तेल उडायची शक्यता कमी होते यानंतर सगळ्या शंकरपाळ्या तेलात सोडल्यानंतर लो ते मीडियम फ्लेम वरती आपण या शंकरपाळ्यात तळून घ्यायच्यात गॅसची फ्लेम जास्त वाढवायची नाहीये नाहीतर मग त्या आतून कच्च्याच राहतात तर छान मंदाचे वरती आपण या शंकरपाळ्या खरपूस अशा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्यात ही शंकरपाळीची रेसिपी खूप सोपी आहे कुणीही करू शकतं तुम्ही पाहताय छान अशा आपल्या शंकरपाळ्यात तळून झालेल्या आहेत एकदम मस्त गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे खुसखुशीत अशा मस्त टम फुगलेले आहेत तर रेसिपी नक्की ट्राय करा चॅनल फर्स्ट टाइम पाहत असाल तर सबस्क्राईबचं एक रेड कलरचं बटन असतं ते तुम्हाला प्रेस करायचं त्या साईडला बेल बटन येतं तेही तुम्हाला प्रेस करायचं जेणेकरून सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील व्हिडिओ बद्दल तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करू शकता तर अशा पद्धतीने आपल्या खुसखुशीत खमंग टेस्टी अशा शंकरपाळ्यात तयार झालेल्या आहेत धन्यवाद